मुलांनो, आपल्याला परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती दिसतात. वेगवेगळ्या वनस्पतीचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी अवयवही वेगवेगळे असतात. आज आपण वनस्पतीच्या या अवयवांची सविस्तर ओळख करून घेऊया. प्रथम रूट, मूळ. बीजातून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ, रॅडिकल. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवास मूळ म्हणतात. जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढत जाऊन जमिनीत दूरवर पसरतात. अशा प्रकारच्या मुळांना सोट मूळ, टॅपरूट असे म्हणतात. मुळांच्या टोकाच्या भागावर केसासारखे धागे असतात, त्यांना मूलरूम, रूट हेअर म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो, त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते, त्याला मूल टोपी, रूट कॅप म्हणतात. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात, फायबर्स रूट्स. मुळांचे सोडमूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रमुख प्रकार असून द्विदल वनस्पतीमध्ये सोडमूळ असते तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात. मका व ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे तर जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे, श्वसनमुळे यांचा समावेश होतो. वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना फारंब्या म्हणतात. अंकुर जसजसा वाढतो तसतसा खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या दोन पेरातील अंतराला कांडे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात. पान, लीफ. खोडाला पेऱ्याच्या जागी पाने असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा, लीफ मार्जिन म्हणतात. पर्णपत्राच्या पुढील टोकाला पर्णाग्र म्हणतात, लीफ अपेक्स. काही वनस्पतीच्या पानांना देठ असतात तर काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राचा खुडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्णी म्हणतात. पानाचे दोन प्रकार आहेत, साधे पान व संयुक्त पान. काही वनस्पतीच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, त्यांना साधे पाने म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असतात, अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. खोडांवरील पानाच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्तित, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. फूल. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला पुष्पाधार असे म्हणतात. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या पानां भागाने झाकलेल्या असतात, त्याला निदलपुंज म्हणतात. दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. पुंग. फुलाचा हा पुल्लिंग भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो, त्यात पर्पकोश व गुंग असतात. जायांग. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा बनलेला असतो, त्यात कुक्षिगंध व अंडाशय असते. पर्पकोश पक्व झाल्यावर फुटतो व त्यातील पर्पकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो.
प्रत्येक फळाचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते. काही फळांमध्ये एक बिया एकच बी असते तर काही फळांमध्ये दोन बिया असतात. ज्या बीचे दोन समान भाग होतात त्याला द्विदल बी म्हणतात आणि ज्याचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणतात.